नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे फडणवीस सरकारने शनिवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन लाखो भूमिपुत्रांचा सन्मान केला आहे. त्याबद्दल भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने शनिवारी या निर्णयाचे स्वागत करून जल्लोष करण्यात आला. पनवेल तालुका आणि शहर भाजप कार्यालय येथे उत्तर रायगड भाजपच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषात जल्लोष करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यात आले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी करून शेतकरी परिवारातील सुपुत्र जगदीप धनखड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. धनखड हे सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 6 ऑगस्टला मतदान होणार आहे, तर 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ येत्या 11 ऑगस्ट रोजी संपत आहे. उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार ठरवण्यासाठी भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष JP नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपराष्ट्रपती पदासाठी राजस्थानचे जगदीप धनखड यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे माजी कार्यवाह स्वर्गीय नथुराम पाटील यांच्या स्मरणार्थ 23 आणि 24 जुलै रोजी जिल्हा कॅरम अजिंक्यपद निवड स्पर्धा कर्जत येथे आयोजित करण्यात आली आहे. रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे कर्जत दहिवली येथील भवनात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. पुरुष एकेरी, महिला एकेरी, वयस्कर पुरुष अशा 3 गटांमध्ये स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. महिला एकेरी आणि प्रौढ गट पुरुष स्पर्धा 24 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतून रायगडचे संघ निवडण्यात येणार आहेत. हे संघ पुढील महिन्यात होणाऱ्या 56व्या सिनियर राज्य कॅरम स्पर्धेत सहभागी होतील. स्पर्धेकरिता रोख बक्षिसे आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. स्पर्धेची प्रवेश फी खेळाडू नोंदणीसह 200 रुपये आहे. स्पर्धेत नाव नोंदवण्याची अंतिम तारीख 19 जुलै आहे. मोसमी पावसाचे आगमन झाल्यानंतर पूर्ण जून महिना पावसाने दडी मारली होती, त्यामुळे राज्यात पाणी संकट निर्माण झाले होते. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात ऑगस्ट अखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नवी मुंबईत पाणी कपातीचा प्रस्ताव तयार करत विभागानुसार सायंकाळी 1 तास पाणी कपात करण्याचं नियोजन केले होते. मात्र 1 जुलैपासून शहरात आणि मोरबे धरण परिसरात पावसाचे आगमन झाले. धरणामध्ये आत्तापर्यंत 60% पाणीसाठा झाला आहे, तर धरण 100% भरण्यासाठी आणखी 2300 मिलीमीटर पावसाची आवश्यकता आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी रस्त्यावर पडलेली झाडे महापालिकेच्या अग्निशमन दल तसेच प्रभाग समितीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने काढण्यात आली आहेत. गाडी नदी काठाला लागून असलेले पटेल मोहल्ला, भारतनगर झोपडपट्टी, कोळीवाडा गाडी नदी पुलावर सुरक्षिततेसाठी पालिका कर्मचारी तसेच कोळी बांधवांच्या सहाय्याने दोरखंड बांधण्यात आले आहेत. यावेळी अग्निशमन विभाग प्रमुख अनिल जाधव, आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख दशरथ भंडारी, प्रभाग अधिकारी अमर पाटील, अरविंद पाटील, अतिक्रमण विभाग उपस्थित होते. महापालिका हद्दीतील पटेल मोहल्ला, भारतनगर झोपडपट्टी, मरीन अकॅडमी येथील गाडी नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झाल्यास येथील नागरिकांना कोळेश्वर विद्या मंदिर आणि उर्दू शाळेमध्ये सुरक्षित ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली असल्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. गेल्या 2 ते 3 दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे रानसे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. हे धरण पूर्णतः भरल्यानंतर त्याचे पाणी सोडले. अतिवृष्टीमुळे कंठवली, विंधाने, बोरखार, चिरनेर, दिघोडे या गावातील घरांमध्ये पाणी जाऊन पूर येऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये उपस्थितांना पूर परिस्थिती निर्माण झाल्यास करावयाच्या उपाययोजना सांगण्यात आल्या, तसेच शासकीय यंत्रणांशी संपर्क साधण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना करण्यात आल्या.
या बैठकीसाठी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुनील पाटील, सुहास चव्हाण, रानसे धरणाचे MIDC असिस्टंट इंजिनियर जालिंदर कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सर्प वाचवा, निसर्ग वाचवा असे आवाहन वन विभाग करत असतो. एखादा साप नागरी वस्तीत आढळून आल्यास सर्पमित्रांना बोलावून सापाला त्यांच्या स्वाधीन करतात. पकडलेला साप हा जंगल परिसरात मुक्त करून सर्पमित्र सापाला जीवनदान देण्याचे कार्य करत असतात. यासाठी सर्पमित्रांना कोणतेही मानधन नसताना ही स्वखर्चाने निसर्ग सेवा करत असतात. त्याचे पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणात खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे जागतिक सर्पदिनाचे औचित्य साधून सर्पमित्रांना शासनमान्य अधिकृत ओळखपत्र तसेच स्केन रेस्क्यू ऑपरेशन करताना सर्पदंश झाल्यास मोफत उपचारासोबत त्यांना विमा संरक्षण कवच मिळण्याबाबत उरण वन विभागाचे वनक्षेत्रपाल NG कोकरे यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मडवी यांनी दिले आहे. यावेळी परिमंडळ वन अधिकारी संजय पाटील उपस्थित होते. एक 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडताच सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत असणाऱ्या मुरुड तालुक्यातील रस्त्यांची दैना झाली आहे. मागील पावसाळ्यानंतर दुरुस्ती न केल्यामुळे या रस्त्यांवर आता मोठमोठे खड्डे दिसू लागले आहेत. काही ठिकाणी खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच विहूर येथील छोट्या पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. पावसामुळे या पुलावर एका बाजूला मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत तर दुसऱ्या बाजूला संरक्षक भिंत बांधलेली नाही, त्यामुळे या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. विहर पुलाच्या संरक्षक भिंतीसाठी निधी मंजूर होऊन सुद्धा या कामाला सुरुवात झाली नाही तर पुलावर पडलेले खड्डे पावसाळ्यापूर्वी भरण्याचा विसर सार्वजनिक बांधकाम खात्यास पडल्याने ऐन पावसाळ्यात या खड्ड्यांचे तलाव झालेला पहावयास मिळत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने विहूर पूल आणि परिसरातील खड्डे तात्काळ बुजवावेत अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन लाखो भूमिपुत्रांचा सन्मान केला आहे. त्याबद्दल लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 29 तारखेला सरकार अल्पमतात असताना घाईघाईने काही निर्णय घेतले होते. मात्र या निर्णयांबाबत पुढे जाऊन काही कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून पुन्हा याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितला होता. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नवी मुंबई येथील विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिपुत्रांसह सर्व समाजातील व्यक्तींचा सन्मान केला. त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांची महाराष्ट्रभर चर्चा होत असल्याचे आत्तापर्यंत दिसून आले आहे. मात्र खड्ड्यांच्या बाबतीत अद्याप कोणताही ठोस तोडगा काढण्यात कोणत्याही सरकारला यश आलेले नाही. यंदा देखील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे सरकारने खड्ड्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी MMRDA आणि MSRDC या दोन यंत्रणांनी स्वतंत्र असे अधिकारी नियुक्त करावेत असे आदेश दिले आहेत. या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील यंत्रणा 24 तास खड्डे कुजवण्याचे काम करणार आहे असाही आदेश नव्या सरकारने दिला आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने रोहा चिपळूण मेमू गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पण 8 डब्यांच्या या गाडीलाही गर्दी होण्याची शक्यता असल्याने त्याला आणखी 4 डबे जोडून ती एकूण 12 डब्यांची चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01157 आणि 01158 ही गाडी 19 ऑगस्टपासून 12 डब्यांची असेल अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. मेमू माणगाव, वीर, करंजाडी, विनेरे, खेड स्थानकात या गाडीला थांबा असेल. रोहा ते चिपळूण अवघ्या 90 रुपयात प्रवास करता येणार आहे. दरम्यान यंदा कोकणात जाणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता मध्य आणि कोकण रेल्वेबरोबरच पश्चिम रेल्वेकडूनही विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
नेरळच्या कोतवालवाडी ट्रस्टच्या इमारतीचे वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे, त्यामुळे तेथील महिलांचे क्लासेस बंद पडले आहेत. कोतवालवाडी ट्रस्टमध्ये स्वातंत्र्य सैनिक हरिभाऊ भडसावळे महिला विकास केंद्र चालवले जाते. या केंद्रांमध्ये समाजातील गरजू मुली आणि महिलांना शिवणकला आणि नर्सिंग प्रशिक्षण दिले जाते. या केंद्राच्या इमारतीवरील पत्रे वादळाने उडून गेले तर तेथील सुरक्षा रक्षकाचे घर देखील कोसळले आहे. त्याबाबत महसूल विभागाला कळवण्यात आल्यानंतर मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी नुकसानीचे पंचनामे केले आहेत. मुसळधार पावसामुळे कर्जत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बंजारवाडी येथील पंपिंग स्टेशन परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता, त्यामुळे कर्जत शहराच्या काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता तर काही भागात पाणी पुरवठा झाला नव्हता. शेवटी महावितरणकडून बंजारवाडी येथील कामे पूर्ण झाल्यानंतर चौथ्या दिवशी कर्जतकरांना नळाचे पाणी मिळाले आहे. कर्जत तालुक्यातील बंजारवाडी येथे पेज नदीवर उभारलेल्या पाणी योजनेद्वारे शहराला पाणी पुरवठा होतो. बंजारवाडी येथील पंप हाऊस ते कर्जत शहर हे अंतर 12 किलोमीटरचे आहे. मुसळधार पावसात महावितरणचे खांब कोसळल्यामुळे बंजारवाडी परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. या संदर्भात नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी महावितरणकडे मागणी करून बंजारवाडीसाठी अतिरिक्त फीडरमधून वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात सुरू झाल्यानंतर कर्जत शहरात पाणी आले आहे. उरण भाजपा महिला तालुकाध्यक्ष राणी सूरज म्हात्रे यांनी गोवटणे गावातील अंगणवाडी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, खाऊ वाटप आणि अंगणवाडी सेविकांना साडी वाटप करण्यात आले. आमदार महेश पालदी यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. राष्ट्रहित प्रथम ही भारतीय जनता पक्षाची आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. हीच भावना जोपासत राणी म्हात्रे या कायम सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असून त्यांनी हा उपक्रम राबवून आमदार महेश बाळदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भाजपचे सूरज म्हात्रे, शाखाध्यक्ष रोशन म्हात्रे, संदेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य संतोष दशरथ वर्तक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.